कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। कृषी व्यवसाय अधिकाधिक लाभदायी व्हावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतातच, शिवाय त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शासन देखील अनेक अभियान, कार्यक्रम आणि योजना राबवित असतात। भरघोस उत्पादनासाठी माती सकस असायला हवी ही महत्वाची बाब आहे। तिची सुपीकता टिकून राहण्यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करणं हे देखील महत्वाचं असतं। ही बाब लक्षात घेता कृषी विभागाने गांडूळ खत प्रकल्प ही संकल्पना अस्तित्वात आणली, त्यानुसार आज अनेक शेतकरी त्याचा फायदा घेत आहेत। हे आहेत हिंगणघाट तालुका वर्धा जिल्ह्याचे प्रगतिशील ज्येष्ठ शेतकरी शत्रुघ्न किल्लाके यांनी या प्रकल्पाचा लाभ घेत कापूस, सोयाबीन, तूर यांचं भरघोस उत्पादन घेतलंय। पाहूया त्यांची यशोगाथा। नमस्कार, मी शत्रुघ्न रामाजी किल्लाके राहणारे नोरा। इथे आमची 12 एकर शेती आहे आणि शेतीमध्ये गांडूळ खताचा जास्त उपयोग करतो, त्याच्यामुळे जवळजवळ रासायनिक खते अर्धे कमी झाले आणि उत्पन्न वाढते ते कापूस, सोयाबीन, तुरी। ही योजना आम्हाला कृषी सहाय्यक कुंभारे साहेबांनी दिली होती। 2005 पासून आमची सुरुवात आहे गांडूळ खत। दर वर्षाला जवळजवळ 40 ते 50 बॅग गांडूळ खत मिळते, त्याच्या शेतीला पूर्ण होते। यावर्षी कपाशीचं उत्पन्न गांडूळ खतामुळे आम्हाला चांगलं आलं आहे। शासनाच्या हे गांडूळ खत मिळालं। पूर्वी आमची फुल शेती होती, तर ते थोडं आम्ही बंद केली ते। अजून आता हे गहू, चणा ह्याच्यामध्ये आणि कांदे लावलेले आहे, ज्वारी आहे थोडी। कापूस आम्हाला यावेळेस म्हणजे 5 एकरमध्ये होतं, जवळजवळ 35-40 क्विंटल कापूस झाला। शत्रुघ्न किल्लाके यांनी गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून आपली शेती फुलविली आहे। यासाठी त्यांनी मार्गदर्शन घेतलंय कृषी विभागाचं। माझं नाव ज्ञानेश्वर शंकरराव कुंभारे, कृषी सहाय्यक आहे येनोरा येथे। आणि शेतकऱ्यांना 2005 मधी हे प्रकल्प दिला होता गांडूळ साहेब यांना, म्हणजे लांबी जशी लांबी आहे 8 फूट आहे आणि रुंदी 4 फूट आणि उंची आहे 2.5 फूट असे आम्ही यांना शेतकऱ्यांना प्रकल्पाचे 2 दिलेले आले आहे। त्यामुळे यांनी गांडूळामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी केलेला आहे, त्याच्यामुळे शेतकरी आज सेंद्रिय शेती हे जे रामाजी किल्लाके आहे हे सेंद्रिय शेतीकडे वळले। यांची पहिले 2005 मधी तेथे त्यांनी गांडूळ प्रकल्प घेतलेलाच होता, पण तिथचा त्यांची भावभाव झाली, त्याच्यामुळे ते इथं आले। इथून त्यांनी आता 2005 नंतर हे गांडूळ प्रकल्पापासून जे उत्पन्न होत आहे त्यांना दरवर्षी जवळपास 40 बॅगा होतात आणि दरवर्षी ते थोडे करत म्हणजे आपल्या शेतामध्ये उपयोग करून रासायनिक खताचा कमी वापर करून जास्त उत्पन्न घेत आहेत। आणि यावर्षी म्हणजे कसा कपाशी हे जे आहे बोंडअळीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना 3 ते 4 आवरे झाले, परंतु एक गांडूळ खतामुळे यांनी 8 एकरी 8 क्विंटल आले, म्हणजे हेक्टरी जवळपास 20 क्विंटल झालेलं आहे उत्पन्न। एकूणच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला रासायनिक खतांचा संतुलित वापर करणं ही काळाची गरज आहे, यात शंकाच नाही। फळाफुलांवर किमया सुजलाची, बळीराजास हमी निर्यातीची। निरोगी जमीन आणि स्वच्छ पाणी यांचं मोल सोन्याहूनही अधिक आहे। सिंचन व्यवस्थापनात सहभागी होऊ, आपल्या अडचणी आपणच सोडवू।